4 रुपयाचा घरगुती उपाय, नुसतं दूध वाढणार नाही तर दूध डबल होणार. गाई म्हशीचं दूध प्रत्येकाला वाढवायचं आहे, प्रत्येकजण त्यासाठी उपाय देखील करतो, पण ते उपाय करत असताना तो एक चूक नेहमी करतो, ती चूक म्हणजे बरोबर टायमिंग. उपाय भले बरोबर असले पण त्याचा करण्याचा टायमिंग जर चुकला तर उपाय करून काहीच फायदा होत नसतो. तर आज व्हिडिओमध्ये असा एक सोपा घरगुती उपाय सांगतोय की जो तुमचं गाईचं किंवा म्हशीचं दूध तर वाढवेल पण डबल देखील होऊ शकतं तुमचं दूध निश्चितपणे. उपायासाठी लागणारी सामुग्री, उपाय केव्हा करायचा, कसा करायचा, दिवसात कशा पद्धतीनं हा द्यायचा, याचा रिझल्ट कसा येणार आहे, अशी सर्वच माहिती. कारण की उपाय इतका जबरदस्त आहे की हा उपाय एकदा जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला तुमचा चारा जो असेल तोच द्यायचा आहे, तुमचं पशुखाद्य जे आहे तेच द्यायचं आहे, म्हणजे काढीचाही खर्च करायचा नाहीये, आधीचं जे चालू आहे तसंच ठेवायचं आहे. आहे त्या स्थितीमध्ये दूध वाढून अगदी डबल करू शकतो हा उपाय. फक्त उपायाची पद्धत आणि त्याचा टायमिंग हा अतिशय महत्वाचा विषय इथे असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. दूध धंदा करायचं म्हटलं तर गाई म्हशींनी जास्तीत जास्त दूध दिलं पाहिजे, कारण की येणाऱ्या प्रत्येक दिवशी जनावरांवर प्रचंड खर्च आपण करत असतो. त्याला हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य, मिनरल मिक्सर्स व इतर औषधे देखील ही वेळच्या वेळी दररोजच्या दररोज त्याला द्यावी लागत असतात. एवढं करूनही जनावर त्याचं दूध त्या ठिकाणी फारसं देत नाही. मग परत आपण आपल्या फीडमध्ये बदल करतो, त्याचं वातावरण चेंज करतो, विविध प्रकारचे टॉनिक देण्याचा प्रयत्न करतो आणि आणखीन खर्च त्याच्यावर करून बसतो. एकीकडे दूध वाढवत असताना दुधाचे भाव देखील त्या ठिकाणी मार्केटमध्ये मेंटेन राहत नाही. चहूबाजूनेच अडचणीत येत असतो आपला दूध व्यवसाय. मग त्यामुळेच प्रत्येक जो दूध व्यावसायिक आहे तो त्याच्या गाईचं किंवा म्हशीचं दूध वाढवण्यासाठी अत्यंत प्रयत्नशील असतो. तर दूध वाढवायचं म्हटलं तर आपल्या मनात प्रश्न येतो की कुठला तरी खुराक चालू करायचा, किंवा मार्केटमधनं काही ज्या काही गोळ्या आहेत किंवा काही टॉनिक्स आहेत, केमिकल प्रॉडक्ट आहेत, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने जनावरांना द्यायचे. होय, तुम्ही तेही करू शकता, पण त्याच्यासाठी येणारा खर्च, जो तुमचं दूध वाढवून येणारं उत्पन्न आहे, त्याने देखील त्याची लेवल होऊ शकत नाही. दूध जरी वाढलं एका बाजूला तरी तुम्हाला फारसा फायदा त्याच्यामध्ये होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे केमिकल युक्त औषधे जनावरांना दिल्यामुळे त्यांचं आरोग्य हे त्या ठिकाणी का याच्यात येऊ शकतं, त्यांचं जे काय माझाचं चक्र आहे ते खराब होऊ शकतं, त्यांच्या डिलिव्हरीमध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, असे असंख्य अडचणी त्यामध्ये येत असतात, कॉम्प्लिकेशन्स येत असतात. मग त्यामुळेच उपाय आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दूध वाढण्यासाठी काही नैसर्गिक उपाय, फॅट वाढीसाठी नैसर्गिक उपाय, गाई म्हशींची तब्येत चांगली करण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय, हीटवर येण्यासाठी घरगुती उपाय, असे असंख्य व्हिडिओ आमच्या चॅनलवर टाकलेले आहे. तुम्ही नक्कीच दूध व्यवसाय करत असाल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला एकदा भेट द्या, तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी माहिती मिळेल. पण हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण की याच्यामध्ये उपाय अतिशय घरगुती आहे. घरातली एक अशी गोष्ट आम्ही तुम्हाला द्यायला सांगणार आहोत की जी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ती जनावरांना देत नसतो. ही जर गोष्ट चुकून जरी जनावरांना तुम्ही दिली तर तुमच्या जनावरांच्या दुधात प्रचंड वाढ त्या ठिकाणी होऊ शकते. फक्त ही वस्तू कधीही देऊन चालत नाही. ही वस्तू देण्याची सुद्धा एक विशेष वेळ असते, एक विशेष स्टेज असते, देण्याची पद्धत देखील असते. ती जर चुकली तर दूध वाढण्याऐवजी तुमचं दूध कमीच होऊ शकतं. आता काय होतं एकदा समजून घ्या. गाय किंवा म्हशीची जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा आपण काय करतो, सुरुवातीच्या पिरियडमध्ये तिचं जे काही दूध आहे तर ते थोडंसं कमी असतं. मग हळूहळू जसं जसं डिलिव्हरीनंतर काही दिवस पुढे पुढे जातात तसं तसं तिच्या दुधामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. मग आपल्याला असं वाटतं की हे जे काय चक्र आहे किंवा हे दूध वाढण्याचं प्रमाण आहे तर हे अगदी बरोबर आहे, आपोआप आपलं दूध वाढेल, आपण तिकडे दुर्लक्ष करतो. पण एक डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिन्याने 2 महिन्याने जेव्हा पाहिजे तेवढी दुधात वाढ होत नाही मग त्यावेळेस आपले डोळे उघडतात आणि तिथून पुढे आपण मग फीड बदलायला सुरुवात करतो, टॉनिक द्यायला किंवा डॉक्टरांशी चर्चा करतो, जे आपले दुसरे मित्र पशुपालक आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. पण खरं सांगू तोपर्यंत उशीर झालेला असतो. कारण की होतं काय, ज्यावेळेस जनावराची डिलिव्हरी होत असते तर त्यावेळेस त्याच्या शरीरामधनं दुधाची जी काय हे आहे तर ती चालू झालेली असते प्रोसेस,
आणि जर त्याच वेळेस जर तुम्ही उपाय जर केले, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर एक 5 दिवस 10 दिवस किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिनाभर तुम्ही एक विशेष एक जर उपाय केला, तर तुमचं दूध वाढत वाढत जाऊन इतकं वाढेल की कदाचित ते दूध डबल देखील होऊ शकतं असं आम्हाला भरपूर अनुभवी दूध व्यवसायाकडून मिळालेलं आहे. आता होतं काय, घरात प्रत्येकाच्या घर या गोष्टी आहेत, पण माहीत नसल्यामुळे आपण ते देत नाही. आता सगळ्यात आधी तुम्हाला मी उपाय करण्यासाठी कुठली सामुग्री लागते ते सांगणार आहे, ते तयार करण्याची पद्धत, त्यानंतर ते कसं द्यायचं आणि कोणत्या स्टेजमध्ये गाईला किंवा म्हशीला द्यायचं हे व्हिडिओच्या शेवटच्या भागाला तुम्हाला समजेल. आता या स उपायासाठी लागणारा आपल्याला ओवा. आता हा जो काय ओवा आहे तर हा आपल्याला 50 ते 100 ग्रॅम त्या ठिकाणी लागणार आहे. हा ओवा जो आहे दररोज 100 ग्रॅम सुरुवातीला, नंतर हळूहळू 50 ग्रॅमने कंटिन्यू आपल्याला द्यायचा आहे. हा जो काय ओवा आहे देण्याची सुद्धा एकदी विशिष्ट वेगळी पद्धत अशी आहे की सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे, ते उकळायचं आहे, ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे, थोडासा गूळ 50-100 ग्रॅम गूळ टाकायचा आहे, त्यामध्ये ओवा टाकून ते पूर्ण उकळून द्यायचं आहे. ते गार झाल्यानंतर तुम्ही हे जनावरांना द्यायचं आहे. आता त्याचबरोबर सुरुवातीला तुम्ही 100-100 ग्रॅम देऊ शकता, नंतर हळूहळू नेत नेत हे 50 ग्रॅमपर्यंत कमी करू शकता. आता हे केव्हा द्यायचं हे कधीही देऊन चालत नाही, कारण की नंतर याचा एवढा रिझल्ट होणार नाही. तसं तुम्ही दिलं तरी चालू शकतं, पण हे देत असताना शक्यतो हिवाळा असला पाहिजे, त्याचबरोबर तुमच्या जनावराची डिलिव्हरी ही झालेली असली पाहिजे. आता काय करायचं, ज्यावेळेस डिलिव्हर होऊन 5 दिवस झालेले असतील तर त्यावेळेस तुम्ही 100 ग्रॅम ओवा आणि 100 ग्रॅम गुळ तर हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे उकळून हे तुम्ही द्यायला सुरुवात करायचं आहे. तर हे तब्बल तुम्हाला जोपर्यंत गाय माझावर येत नाही, म्हैस माझावर येत नाही, तोपर्यंत हे देत राहायचं आहे. अगदी विशेष बदल तुम्हाला दुधाच्या याच्यामध्ये दिसणार आहे. दुधाची जे काय हे आहे ते तर वाढेलच, फॅट देखील वाढेल, SNF देखील वाढतो असं भरपूर लोकांच्या अनुभवातून लक्षात आलेलं आहे. दुसरी गोष्ट जी तुम्हाला या पिरियडमध्ये करायची आहे ती म्हणजे शतावरी. शतावरी ही 500 ग्रॅम ते 1 किलोग्रॅम जवळपास तुम्हाला ही घेऊन यायची आहे आणि दररोज तुम्हाला 50-50 ग्रॅम ही 20 दिवस द्यायची आहे. ही शतावरी देखील आपण महिलांमध्ये देखील दुधाच्या प्रॉब्लेमसाठीही देत असतो, तर सेम आपल्याला जनावरांसाठी देखील ही चालते. तर ती तुम्ही दररोज 50 ग्रॅम जर जनावरांना दिली तर ते देखील दुधाच्या शिरा अगदी मोकळ्या होऊन दूध मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढलेलं लक्षात येत असतं. शतावरी अशी जडीबुटी आहे की जी दूध चांगल्या पद्धतीनं तयार करण्यामध्ये काम करत असते, दुधाचं प्रमाण चमत्कारिकरित्या वाढत असते. तर त्याकरता तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर 4-5 दिवस झाल्यानंतर तात्काळ हे दोन्ही उपाय सुरू करायचे आहेत. तुम्ही ओवा त्याचबरोबर गुळाचा उपाय करू शकता एक टाईम हा उपाय, दुसऱ्या टाईम तुम्ही 50 ग्रॅम जी काय शतावरी आहे ती कुठून त्या ठिकाणी देऊ शकता. तर नक्कीच याच्यामध्ये फायदा आढळून त्या ठिकाणी आलेला आहे. आता जर तुम्ही आधी असा कुठला उपाय केला असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तुमचा एखादा असा उपाय आहे का की जो आम्ही लोकांना शेअर करावा तो देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.